प्रशासनात काम करत असताना आणि विशेषत्वाने ग्रामसेवक म्हणून काम करत असताना ग्रामसेवकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. सत्ताधारी मंडळी असतात, विरोधी मंडळी असतात, त्याचप्रमाणे गावातले ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच सांभाळून घेऊन गावचा विकास करायचा असतो. प्रत्येक गावात विविध तऱ्हेची माणसं ग्रामसेवक मंडळींना भेटत असतात, परंतु त्यातूनही गावचा विकास करणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. परंतु हे ग्रामसेवक गावातून बदलून जाताना फार क्वचित असं असतं की गावाच्या डोळ्यात पाणी आले. ही गोष्ट घडली आहे जुन्नर तालुक्यातील सांगनोरे गावामध्ये. ग्रामसेविका साबळे मॅडम ह्या सांगनोरे गावामध्ये मागील 7 वर्षापासून कार्यरत आहेत. ग्रामसेविका साबळे मॅडम यांच्याबद्दल गावातील लोकांचं अतिशय चांगलं मत आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत काम केलं आहे. गावातील प्रत्येक घटकाला त्यांनी समजावून घेतलं आहे, सांभाळून घेतलं आहे आणि त्याचं काम मार्गी लावून दिलं आहे. अनेकदा मॅडमबद्दल प्रशासनाकडे तक्रारी झाल्या, परंतु गावच्या ग्रामस्थांनी आवर्जून सांगितलं की मॅडमचं काम चांगलं आहे, ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात, त्यामुळे त्यांची गावातून बदली करू नका. परंतु प्रशासकीय कारभार आहे, बदली ही होणारच. साबळे मॅडमची बदली ह्या गावातून आता उच्छिल या ठिकाणी झाली. त्यांचा निरोप समारंभ साजरा करत असताना अक्षरशः गावातील लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी त्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य अंकुशजी आमले, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी, त्याचप्रमाणे गावचे सरपंच व परिसरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. खरं तर मॅडमचं काम खूप चांगलं असल्याचं यावेळी अनेकांनी बोलताना सांगितलं. परंतु सभापती विशाल तांबे यांनी एक विशेष आठवण सांगितली. हे गाव तसं मावळपट्ट्यातलं, त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो. अशाच पावसात जोरदार पाऊस झालेला असताना देखील, पाऊस पडत असताना देखील विशाल तांबे त्या गावामध्ये भेट देण्यासाठी गेले असता भर पावसातही ग्रामसेविका साबळे मॅडम आपल्या वेळेपेक्षा आधी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर होत्या आणि त्या आपलं काम करत होत्या. खरं तर इतक्या पावसातही आणि महिला असून आपल्या कामाप्रती इतकं प्रामाणिक राहणं तितकंच गरजेचं असतं. खरं तर सगळेच ग्रामसेवक मंडळी, सगळेच प्रशासकीय मंडळी हा आदर्श नक्कीच घेतील अशीच अपेक्षा. उचिल या ठिकाणी त्यांना पाठवताना गावातील सर्वच महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. एका प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली होताना डोळ्यात अश्रू येणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही साबळे मॅडमच्या बाबतीत घडली. त्यांच्या पुढील कार्याला गावातील सर्वच ग्रामस्थ, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सभापती यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रशांत धोत्रे, विघ्नहर टाइम्स, जुन्नर. निश्चितपणानं खरं तर मॅडमला मी सांगेल की मॅडम आपण ग्रामसेवक म्हणून खरं तर उच्छिल या ग्रामपंचायतीमध्ये गेलेलो आहात. ज्या पद्धतीनं या सांगनोरे ग्रामपंचायतीमध्ये आपण आपलं नाव लौकिक केलं, आपल्या कार्याचा ठसा आपण या ठिकाणी उमटवला, अशा प्रकारचा कार्याचा ठसा आपण त्या ठिकाणी उच्छिल ग्रामपंचायतीमध्ये उंचवावा, अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आपल्याला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आणि या सांगनोरे गावच्या भैरवनाथाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आपल्या सर्वांच्या लाडक्या ग्रामसेविका मॅडम साबळे मॅडम यांचा आज निरोप समारंभ म्हणजेच त्या दुसऱ्या गावामध्ये ग्रामसेविका म्हणून या पदावर कार्यरत होणार आहे. तर ग्रामसेविका साबळे मॅडम यांच्या कार्य, यांनी अतिशय आदिवासी पट्ट्यामध्ये नोकरीला त्या 2015 साली प्रथमच आपल्या सांगनोरे या गावामध्ये त्यांना सेवा मिळाली. तर त्यांनी ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि अति दुर्गम भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची सेवा बजावून अत्यंत चांगल्या प्रकारे गावाचा तसेच ग्रामपंचायतचा विकास केलेला तुम्हा आम्हा सर्वांना दिसत आहे. तसेच साबळे मॅडमविषयी सांगायचं झालं तर साबळे मॅडम ज्यावेळेस ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ज्यावेळेस आम्ही जायचो त्यावेळेस म्हणजे त्यांचं असं वागणं म्हणजे लहानांपासून तर वृद्धांपर्यंत एकदम आपुलकीचा एक स्नेहभाव त्यांच्या मनामध्ये असायचा, एक आदरपूर्वक भावना प्रत्येक व्यक्तीबद्दल असायची. अशा साबळे मॅडम आज आपल्या ग्रामपंचायतचा निरोप घेऊन दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जात आहेत, म्हणजेच त्यांचं आपल्या गावावरती भरभरून प्रेम आहे. म्हटलं जातं सहवास सुटला म्हणजे नातं तुटत नाही, सहवास सुटला म्हणजे नातं तुटत नाही, निसता निरोप घेतल्याने नातं तुटलं जात नाही. तर अशा या साबळे मॅडमला मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आपल्या कुठल्या कार्यक्रमाची जर शोभा वाढवायची म्हटली तर आपल्याला कार्यक्रमाला अध्यक्ष लागतात. तर आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष लाभलेले आहेत आपले सभापती आपले विशालजी तांबे साहेब, तसेच आपले जिल्हा परिषद गणाचे सर्वांचे लाडके नेते अंकुशजी आमले साहेब, तसेच आपले सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारे माजी आपले जिल्हा परिषद सदस्य
तांबे साहेब यांचंही मी पहिल्यांदा स्वागत करते. आज मला इथे कार्यक्रमासाठी बोलवलं त्या शिंगाडे मॅडम त्यांचंही मी ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांचेही मी स्वागत करते. आज जर साबळे मॅडम बद्दल जर बोलायचं झालं तर साबळे मॅडमचा माझा एकच अनुभव असा होता की साबळे मॅडम आज मी त्यांच्या गावाकडे गेली होती त्यावेळेला साबळे मॅडमनी ओळख नसताना पण आज त्यांनी खूप आपुलकीने आज मला कुठल्याही गोष्टीची ओळख नसतानाही आज मॅडमने मला भरभरून असं प्रेमाने माझ्याशी बोलल्या आणि मला त्यांनी घराचं काम चालू होतं आणि मॅडम मला बोलल्या मॅडम तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल आमचा खूप आदिवासी भाग आहे तिकडं तर तुम्हाला त्या भागामध्ये यावं लागेल. त्यावेळेला तिकडे जायला रस्ता पण नव्हता. आज आम्ही रात्रीचे 8 वाजले होते तर मॅडम सोबत आम्ही त्यावेळेला पायी चालत गेलो होतो आणि आज खरंच त्यांच्या घरातील त्यांच्या सासू सासरे आणि मिस्टर त्यांचे मॅडम आम्हाला तिथून जेवण घेतल्याशिवाय जाऊ नका असा मॅडमचा पूर्णपणे आग्रह होता. खरंच मॅडम खूप गोडव्या स्वभावाच्या आहेत प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी भरभरून येत आहे आणि जर ज्या वेळेला समाजामध्ये काम करत असताना भरभरून असं जर काम केलं तर समाज नक्की त्या माणसाला साथ देत असतो आणि आज मॅडम बद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. आज समाजात काम करत असताना आज महिला भगिनींनी काम करत असताना खूप साऱ्या अडचणी येत असतात. जसं आज अंगणवाडी सेविका ताईंनी सांगितलं की आज सावित्रीबाई फुलेंनी जसे शेण दगड गोटे जसे झेलले खरंच आज माझ्या महिला भगिनींना सगळ्यांना न्याय मिळून दिला. आज प्रत्येक महिला जर बघायला गेलं तर आज कुठल्या ना कुठल्या पदावर कार्य करत असते. तसंच आपल्या ह्या आज ग्रामसेवक ताई साबळे मॅडम यांनी आज खरंच सांगनोरे गावामध्ये ग्रामसेविका म्हणून कार्य करत आहेत. खरंच मॅडम तुम्हाला माझ्या पुढील दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये जाण्यासाठी भावी शुभेच्छा देते आणि माझ्या सदाकाळ परिवाराकडूनही तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा देते आणि ते थांबते. जय हिंद. परंतु आईला जास्त साबळे मॅडम या ठिकाणी चाल सोडला अत्यंत दुःख होत आहे की 5 वर्ष या ठिकाणी यांनी अतिशय मनापासून असं काम केलं. 14 विद्यायक असो पैशाची कामं असो कोणालाही भेदभाव न करता या ठिकाणी अतिशय प्रशासकीय कामामध्ये कोणाचा भेदभाव न करता सर्वांना सामावून घेऊन सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकजुटीने एक दिवस काम करून या ठिकाणी आपला कार्यकाल या ठिकाणी पूर्ण केला. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व माझ्या आदिवासी समाजबंधूंच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी गेल्या वर्षी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये या भागातील बहुतांश लोकांची घरं या ठिकाणी उडालेली होती. परंतु मॅडमनी दुसऱ्या दिवशी आपल्या गाडीवर येऊन सर्वजणांचे पंचनामे करून त्यातील जास्तीत जास्त लोकांना कसा निधी प्राप्त होईल यासाठी सर्वांचे अर्ज या ठिकाणी स्वीकारून तलाठी ऑफिसला जमा करून आणि त्यांना मदत मिळवून देण्याचं काम त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक असे या गावामध्ये ग्रामसभा असताना अनेक लोक असे वेगवेगळ्या विचाराची देताना तोंड देताना कोणालाही असं आरे रावीचं उत्तर न देता यामध्ये सर्वांना सामावून कोणाचं भावना दुखावल्या जाणार नाही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचा विचार करून या मॅडमनी सर्वांना अशी समान वागणूक दिलेली आहे. त्याचप्रमाणे गावातील अतिशय तंटे किंवा ग्रामसभेमध्ये चालणारे घरकुलाचा विषय आहे साहेब आमच्या या भागामध्ये अतिशय गहन विषय घरकुल तर या घरकुलामध्ये कोणत्याही माणसाला यादीमध्ये असं बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की यांनीच माझं नाव कट केलं त्यांनीच नाव कट केलं. परंतु हा शासनाचा वरून कर्मचारी या ठिकाणी निवडला जातो. आता काल परवाच आमच्या या ठिकाणी पवारसाहेबांनी जो सर्वे केला तो सर्वे साहेब तुम्हाला एक विनंती आहे की जो सर्वे तुम्ही 140 लोकांची जी यादी तुमच्याकडे प्राप्त झाली ती तुम्ही सर्वच्या सर्व यादी मंजूर करा. कारण या ठिकाणी पुनर्वसित गाव आहेत आणि एक एक कुटुंबामध्ये अनेक अशी त्यांची मुलं आहेत. वाटलं तर त्यांना मी एवढं बोललो होतं की तुम्ही रेशन कार्ड सेपरेट करायची जबाबदारी ही माझी राहील. रेशन कार्ड सेपरेट करून आम्ही तुम्हाला सर्वांना हा लाभ द्यावा अशी मी पवारसाहेबांना आपल्या जिल्हा परिषदचे सदस्य असतील आणि सभापती साहेब असतील यांच्या समोर अशी विनंती करतो. त्यानंतर या मॅडमनी तर मिल्खे मॅडमनी सांगितलं की या ठिकाणी कर्मचारी वृंदांना समान वागणूक देऊन सावित्रीबाई फुलेप्रमाणे अनेक असे दगडगोटे या मॅडमनी या कालावधीमध्ये अनेक अशी विरोधक असतील अनेकांनी टीका केली परंतु कोणत्याही विरोधक टीकेला कोणत्याही प्रकारे जवळ न करता सर्वांना समान वागणूक दिली म्हणून मी मॅडमचं खूप असं आमच्या सर्व सांगणोरे वाड्यावस्त्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी
ज्या ठिकाणी उच्चिल या ठिकाणी त्यांची बदली झाली त्यांची त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीला सेवा करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जे आपल्या केंगले भाऊसाहेब या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे रुजू झाले त्यांना या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो या ठिकाणी. जय हिंद जय महाराष्ट्र. खरा खरा जिल्हा समन्वयक वन हक्क कार्यशाळेच्या कार्यक्रमाच आणि एक ग्रामसेवक मॅडम यांच्या निरोप समारंभ सेंड ऑफचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष या पंचायत समितीचे प्रथम नागरिक सभापती सन्माननीय विशाल भाऊ तांबे त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटामधील कार्यक्षम कर्तृत्ववान नेतृत्व माझे नेते सन्माननीय अंकुशजी आमले साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय बबनराव तांबे साहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेठ नायकोडी या ग्रामपंचायत सरपंच सौ अनिता मुदजीराव शिंगाडे उपसरपंच दिगंबरजी लोहकळे त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे खरतर सदस्य भाऊसाहेब साबळे संगीता गवारी आशाताई मिलखे त्याचबरोबर या भागातील पोलीस पाटील मारुती बालचीम तलाटी मॅडम दाभाडे मॅडम त्याचबरोबर गौरीताई सदाकाळ आणि ज्यांचा खरतर निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला त्या सौ अश्विनी साबळे मॅडम आणि उपस्थित असणारे सर्वच त्याच्यामध्ये शिक्षक बहुल्य गुरुजी मुख्याध्यापक त्यांचा शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वच आज खरतर एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं औचित्य साधून खरतर या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन खरतर या ठिकाणी केलं. निश्चितपणानं वन हक्क दाव्यांबाबतची कार्यशाळा आणि या कार्यशाळेच्या खरतर कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. निश्चितपणानं खरतर या कार्यक्रमाला अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये खरतर या ठिकाणी ही रूपरेषा आपल्याला खरतर पाहायला मिळते. निश्चितपणानं ज्या वेळेस 7 वर्षापूर्वी मॅडम या ठिकाणी सापळे मॅडम ग्रामसेविका हजर होणार होत्या त्यावेळेस नव्यानं त्यांची नियुक्ती होती आणि नव्यानं नियुक्ती असताना मॅडमचे मिस्टर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पदावरती काम करतायत आणि मॅडम खरं तर राहिला म्हटलं तर भोसरी दिघी या ठिकाणी आणि त्या ठिकाणावरून मॅडम या सांगनोरे ग्रामपंचायतीमध्ये खरं तर डेली अपडाऊन या ठिकाणी करायच्या. या भागामध्ये पाऊस असो ऊन असो वारा असो काहीही असो परंतु नेहमी सातत्यानं खरं तर या ग्रामपंचायतीमध्ये हजर राहून त्यांनी त्यांची 7 वर्षाची कार्यकीर्तीला खरं तर उजाळा दिला. अतिशय खरं तर एक लेडीज असताना कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसताना अतिशय सक्षम काम खरं तर या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी केलं. या गावाच्या अनुभवाची सिदोरी त्यांना भविष्यामध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी किंवा विस्तार अधिकारी होण्यासाठी खरं तर याचा निश्चितपणानं भविष्यामध्ये उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सर्वसामान्याच्या असणाऱ्या अडीअडचणी
आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन खरंतर चालण्याची क्षमता खरंतर त्यांनी त्यांच्यामध्ये बाळगली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम खरंतर त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज खरंतर एखादा ग्रामसेवक या ग्रामपंचायतीमधनं या गावामधनं खरंतर दुसऱ्या गावामध्ये बदली होऊन जातोय आणि त्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम खरंतर त्या गावामध्ये होतोय त्याच्यासारखा दुसरा अभिमान आणि स्वाभिमान आणि कौतुक दुसरं तिसरं कुठलं नाहीये. कारण की त्या कामाची केलेली खरंतर ती पोच पावती त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मी तर म्हणेल खरंतर पहिल्यांदा कार्यक्रम या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये खरंतर होतोय तो सार्थ अभिमान खरंतर या माझ्या सांगनोरे ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या सर्व बॉडीमध्ये आहे. त्याचबरोबर एक ग्रामपंचायत सदस्य असणारे व्यक्तिमत्व भाऊसाहेब साबळे मॅडमच्या कामकाजाबद्दल खरंतर या ठिकाणी आश्चर्य व्यक्त करून अश्रू अनावर वगैरे भाऊसाहेबांना होत आहे. त्याच्यासारखी मॅडम आपल्याला आपल्या कार्याची दुसरी पोचपावती कुठली आहे. कारण सगळे गोळेमेळेच्या वातावरणामध्ये सगळ्यांना घेऊन आपण जे काम सोबत केलं त्याच कामाची पोचपावती आणि त्याच कामाचा गुण गौरव खरं तर आपला या ठिकाणी होतोय तोच खरंतर आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. निश्चितपणानं मी ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य मॅडम आपण या ठिकाणी होतो सांगणारे ग्रामपंचायतीवर त्यावेळेस नव्यानं आपली नियुक्ती झाली. नियुक्ती झाल्यानंतर या वाड्या वस्त्यांचा असणारा जो काही घराघरामधला असणारा जो स्टडी अतिशय सक्षमतेनं आपण या वाड्या वस्त्यांचा आणि या गावांचा सर्वे करून तो अभ्यास केला. आज आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना सांगता येणार ना की ह्या कुटुंबामध्ये कोण व्यक्ती आहे त्याचं नाव काय ते नाव आज प्रत्येक व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी नावानिशी ओळखताय ती खरं आपल्या कामाची आणि कार्याची पोचपावती आहे. एवढं मोठं काम खरं तर कुठल्याही क्षणी केव्हाही फोन करू द्या आपण त्या फोनला प्रतिसाद दिला फोन उचलला आणि त्या लोकांच्या असणाऱ्या अडी अडचणी आपण सोडवल्यात आणि म्हणून तर खरंच की या ठिकाणी आपला सत्कार या ठिकाणी होतोय. निश्चितपणानं कालच खरं तर 138 घरांचा सर्वे पवार साहेब आपल्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी खरं तर साहेब आपल्याकडं हा सर्वे असताना ज्या ज्या घरांचे सर्वे आपण केलात निश्चितपणानं सभापती साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो कारण ह्या भागामध्ये ही पुनर्वसित गावठाण आणि 1999 साली धरलेलं हे धरणामध्ये पिंपळगाव जोगामध्ये पाणी आणि तेव्हापासून खरं तर ही घरं 99 ते आज जवळजवळ 20 ते 22 वर्ष झालं या घरांना मोठ्या प्रमाणामध्ये हवा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी जी घरं आज आपल्याला या ठिकाणी दिसतात पूर्ण जीर्ण झालेली ही सगळी घरं आहेत. या लोकांना 138 लोकांना जास्तीत जास्त कसा लाभ या खरं तर घरकुलाचा देता येईल याकडे खरं तर सभापती महोदय आणि सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आमले साहेब आपण खरं तर याकडे लक्ष देऊन या लोकांची जास्तीत जास्त घर कशी मंजूर होतील याकडे लक्ष देऊन ही खरं तर पूर्णत्वाला नेणं खरं तर काळाची गरज आहे. कारण की आमची घरं बाहेरनं चांगली दिसतात परंतु आतमध्ये गेल्यानंतर अतिशय खरं तर घरांना ओली आलेल्या त्या ठिकाणी कुठेतरी ते छप्पर गळताय भिंती पाजरतात अशा प्रकारे जीर्ण झालेली ही सगळी घरं या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त लाभ खरं तर इथून पुढच्या काळामध्ये यांना कसं देता येईल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. अध्यक्ष माननीय तांबे साहेब तसेच आपले जिल्हा परिषद सदस्य आकर्षे तांबे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय तांबे साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो आज आपण सर्वजण माझ्या निरोप समारंभासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानते. तसेच प्रथमतः मी जेव्हा सांगणार येथे रुजू झाले माझी पहिली सर्व्हिस येथे सुरू झाली होती तर जेव्हा मी प्रथमतः गावात आले तेव्हा खूप भीती होती मनामध्ये की गाव कसं असेल तेथील ग्रामस्थ कसे असतील सहकार्य करतील की नाही. तर जेव्हा मी गावात आले त्याच्यानंतर मग सगळ्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. याच्या अगोदरची जी काही बॉडी होती तेव्हाचे सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील सर्वांनी मला खूप सांभाळून घेतलं सुरुवातीला की मला काहीच माहीत नव्हतं एक क्षेत्र पूर्णपणे नवीन होतं परंतु सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. त्याच्यानंतरची जी काही आमची नवीन बॉडी आली आमच्या सरपंच असतील उपसरपंच असतील
सदस्य असतील त्यांनी ज्या काही ठराव मागितले जे काही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केलं. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते. आपल्या गावामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी ठिकाणाहून बदली होऊन जाताना सन्मानानं आणि गावच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा निरोप समारंभ ठेवणं हे फार दुर्मिळ गोष्ट असते. मी आता खोबीपासून इथंपर्यंत या रूटनं आलो तर बरंचसा 5-5 किलोमीटरच्या अंतरावरती छोटे छोटे वाड्या वसते आहेत. त्या जवळजवळ 10 किलोमीटरच्या परिघामध्ये एक ग्रामसेवक आमची काम करत होती. गेली 7 वर्ष त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय. आमच्याही स्तरावरती त्यांची योग्य अशी दखल घेतलेली आहे. त्यांचा गोपनीय अभिलेख आता सांगायला हरकत नाही साहेब, त्यांचा उत्कृष्ट गोपनीय अभिलेख आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी विकासाची कामं केली, त्याच्यामध्ये सरांनी इथं 10 कोटी 25 लक्ष 20 लक्ष साधारणपणे या रस्त्यासाठीचं नियोजन आहे. तर मॅडमच्या बाबतीमध्ये त्याच वेळेला निरोपाचे कार्यक्रम झाले, परंतु मला असा आग्रह करून कुठल्या ग्रामस्थांनी किंवा तिथल्या लोकांनी बोललेलं नव्हतं, अजूनही बोललेलं नाही आहे. ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये एखाद्याने चांगलं म्हणावं ते हल्लीच्या काळामध्ये तसं दुर्मिळ झालेलं आहे. कितीतरी काम केलं तरी योजनाचा एवढा म्हणजे डोंगर आपल्याकडे आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रामसेवक, तलाटी, आरोग्यसेवक, हे ग्रामपंचायत लेवलवरचे, आता वनसंरक्षण खात्याचे मंडळी, हे सगळ्यांचं योगदान त्या गावामध्ये असतं. गावाचा विकासाचा गाडा हाकताना तो ग्रामसेवक सक्षम असेल, बॉडी थोडीशी कमी जास्त जरी असली तर त्याला बरोबर घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार साहेब, खासदार साहेब, त्यांच्याशी संलग्न असणारे गाव पातळीवरचे कार्यकर्ते यांना बरोबर जर घेऊन गेले किंवा घेऊन जाणारा जर ग्रामसेवक असेल तर विकासाची कामं त्या त्या गावामध्ये येत असतात. आणि मग आत्ताच्या पद्धतीनुसार बदललेली जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये PFMS पेमेंट होणार, ई टेंडरिंगनं पेमेंट होणार. पूर्वीची पद्धती आपल्याला कोटेशन पद्धतीनं होती, आपल्याला फटाफट कामं करता येत होती. आता नवीन पद्धती लोकांच्या मध्ये अजूनही त्या रुजलेल्या नाहीत, थोडासा वेळ लागेल. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. मी त्यांच्या कामासाठी त्यांना वैयक्तिक आणि त्यांच्या सर्वच कुटुंबियांना या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपल्याकडे 2-3 कार्यक्रम आहेत. गेल्या आठवड्यावर आपण त्या प्रोग्राममध्ये आहोत. वास्तविक उद्या 25 तारखेला संपूर्ण देशामध्ये लोक अदालत आहे न्यायालयांच्या मार्फत. या लोक अदालताच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला आपण नोटीस दिलेली आहे. थकबाकीदार जे लोक आहेत त्यांना कर गोळा करण्याच्या किंवा कर भरण्याच्या संदर्भात आपण नोटीस आपण दिलेली आहेत. आणि आज आणि उद्या त्या संदर्भानं मेळावे आपण गावामध्ये, जसं आता तुम्ही एकत्र जमलाय तसे गावामध्ये थकबाकीदाराच्या लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये यायचं आहे. त्यांच्याकडे आवश्यक असणारा जो कर आहे तो भरून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण गाव पातळीवरती मेळावे ठेवलेले आहेत. त्याच्यातून न भरणारे जे लोक आहेत त्यांना आपण पंचायत समितीच्या मोठ्या जिजामाता सभागृहामध्ये तिथं लोक अदालत आपण कोर्टामार्फत ठेवलेली आहे. मग त्या ठिकाणी काय निर्णय होईल त्या पद्धतीने पुढील कारवाई. माझी नम्र विनंती आहे सगळ्या ग्रामस्थांना की मोबाईल रिचार्ज करायचं म्हटलं तर कमीत कमी 195-100 रुपये रिचार्ज करतो महिन्याचा. म्हणजे 12 महिन्याचे 1200 रुपये झाले. घरपट्टी मात्र 300 ते 400 रुपये असते, त्याला मात्र थकवून ठेवतो आपण. तर माझी सर्वांना विनंती आहे की ताट म्हणून गावात ते फिरायचं असेल तर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यांची स्वतःची घरपट्टी, पाणीपट्टी सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यायची आहे. थकीत असू नये, नाहीतर अपात्र होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपले जे नातेवाईक असतात, मित्रमंडळी आहेत, आपण ज्या वार्डातून निवडून आलेले आहेत, तुमच्यामध्ये अशी चांगली स्पर्धा लागली पाहिजे की माझ्या वार्डामधले जेवढे काही ग्रामस्थ लाभार्थी आहेत त्या लोकांची 100% आम्ही वसुली घरपट्टी करणार, असे तुमच्यामध्ये स्पर्धा लागली पाहिजे. मी परत एकदा सरांना विनंती करतो की या बाबतीमध्ये पण आपण आढावा घेणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट अशी आपल्याकडे की पेसा जो कायदा आहे तो पेसा कायदा समजावून सांगण्यासाठी जिल्ह्याचे समन्वयक आपण पूर्ण पेसाच्या 47 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम लावलेला आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला पेसा हक्क काय आहे, वन हक्क काय आहे, त्याचे दावे कसे असतात, ग्रामपंचायतीनं कोणते खाते उघडले पाहिजेत, त्याच्यामध्ये कसे आर्थिक व्यवहार केले पाहिजेत, या सर्व बाबीची माहिती आमचे जिल्हा पेसा समन्वयक आदरणीय इंगोले सर आपल्याला देणार आहेत.
तोही कायदा आपण जरा व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यामध्ये कुठं त्रुटी होऊ नये, तक्रारी वाढू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. परत एकदा सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी मला विशेषतः सरांचं कौतुक करावं असं वाटतं की पाठपुरा कसा असावा चिकाडी. माझी खरोखर आज येण्याची इच्छाच नव्हती म्हणजे बाकीच्या ह्याच्या कामामुळं, परंतु त्याने सांगितलं की काही जर झालं तर साहेब फक्त येऊन जावा. त्याच्यामुळं आम्ही धडपडत धडपडत असताना बाकीच्या 3-4 ग्रामपंचायतीला भेटी देत देत ही 4थी ग्रामपंचायतीला आम्ही आता इथे पोहोचतोय. आता तर अजून एक 2 ग्रामपंचायती करून 2 एक बैठक आमदार साहेबांची आहे, त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मला आपण सर्वांनी परवानगी द्याल अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी साबळे साहेबांनी मनोगत व्यक्त करत असताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि असा भाग्याचा क्षण कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या वाट्याला सहसा येत नाही. विरोधी पक्षाचे सदस्य आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य एकत्र येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि ताई ही आपल्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे आणि अशाच पद्धतीचं भाग्य या पुढील काळात तेंगळे भाऊसाहेबांना लाभावं अशा पद्धतीची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. शासकीय कर्मचारी काम करत असताना गावामध्ये 2 गट असतात आणि नाही म्हटलं तरी काम करणं खूप जिकरीचं असतं आणि ह्या गावात तरी खूपच अवघड आहे अशा पद्धतीची परिस्थिती असताना साबळेताईंनी या ठिकाणी असं उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यांना पिंपळगाव जोगा डिंगोरी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. पवारसाहेब आपण पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे केलेला आहे आणि सर्वे करत असताना तुमची यादी आमच्याकडं प्राप्त झालेली आहे. आपण बऱ्याच लाभार्थींच्या नावापुढं अपात्र असा शेरा मारलेला आहे. तर ह्या निमित्तानं मी तुम्हाला मनापासून विनंती करतो. हा जो भाग आहे हा दुर्गम आहे आणि अतिपावसाचा आहे आणि विशेष करून सर्व लोकांच्या जमिनी धरणामध्ये गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत ज्या काही कागदपत्राच्या पूर्तता आहेत त्या आपण लाभार्थीच्या घरी जाऊन त्याला काय काय पूर्तता करावं लागतील त्या आपण करून घ्याव्यात आणि आपला हा सर्वे आहे हा फेर सर्वे करावा अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि आपण तो कराल अशा पद्धतीची आशा बाळगतो. या ठिकाणी परवाच्या दिवशी मला एक फोन आला होता, एक लाभार्थी आहे आणि त्याच्या घराला 100% धरण भरल्यानंतर ते त्याच्या घराला पाठी मागून लागतं. तर मला वाटतं त्याचं पुनर्वसन त्या घराचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या लाभार्थीला किंवा ज्यांच्या ज्यांच्या घरांना पाणी लागतंय त्यांची जरी समजा त्याच्या यादीत नावं नसतील तर ती नावं घालून घेऊन त्यांना आपल्याला लाभ देता येईल का याचा सुद्धा आपण विचार करावा अशा पद्धतीची नम्रतेची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो. आणि साबळे मॅडमच्या बाबतीत आता सर्वांनी जो अभिप्राय व्यक्त केला तोच आपल्या बाबतीत सुद्धा जनतेने करावा अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. या रस्त्याने पिंपळगाववरून येत असताना रस्ता अतिशय खराब झालेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला 2 निधी मिळाला नाही. गेल्या वर्षाचा निधी साधारणपणे 1 रुपये आपण ह्या रस्त्यासाठी मंजूर केलेला आहे आणि ह्या वर्षासाठी जवळजवळ 55 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. साधारणपणे 1,55 लाख रुपयाची कामं येत्या 1.5 महिन्याच्या काळात आपण सुरू करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ता अतिशय खराब आहे तो भाग आपण प्रथमतः करून आपल्याला मुख्यमंत्री सडक योजना किंवा पंतप्रधान सडक योजना तोपर्यंत आपल्याला हा रस्ता जोपर्यंत ती योजना चालू होत नाही किंवा तिला निधी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून थोडे थोडे भाग जिथे जिथे जास्त खराब झाले आहेत ते भाग आपण दुरुस्त करून हा रस्ता आपण तुमची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं तयार करूयात अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं या ठिकाणी देतो. रायकोडी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की पेसामध्ये राहणारे जे ओपनचे लोक आहेत त्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे.
त्यांना राजकीय सरपंच जरी व्हायचं म्हटलं तरी पेशाची ग्रामपंचायत असल्यामुळं सरपंच होता येत नाही. आणि पेशाचा जो निधी येतो तो ओपनच्या लोकांना मिळत नाही. तर ह्या निमित्तानं मी प्रशासनाला अशी विनंती करेन की पेशाचा निधी त्यामध्ये भेदभाव न करता तो ओपनच्या लोकांना पण मिळावा आणि आदिवासी लोकांना पण मिळावा, जेणेकरून ह्या भागातील राहणाऱ्या लोकांना जे निसर्गाशी कायमस्वरूपी संघर्ष करत असतात त्यांना त्यांच्या निकडीच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी त्यांना तो निधी आपल्याला उपलब्ध करून देता येईल अशा पद्धतीचं जर नियोजन झालं तर निश्चितच ती एक चांगली बाब राहील. मला माहिती आहे ही गोष्ट आपल्या हातात नाही, परंतु आपण शासनाच्या ती गोष्ट निदर्शनास आणून द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मानसन्मान केला, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देत असताना किंगले भाऊसाहेब आपली सुद्धा ह्या पुढील काळात तक्रार येणार नाही अशा पद्धतीने आपण काम करावं अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. या ठिकाणी आपण आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. सांगणारे गावचं आणि साबळे मॅडमचं हे एक वेगळं नातं जे ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये जे तयार झालेले आज याचा अनुभव अतिशय उत्तम अनुभव इथं आपण घेतला. आज मागच्याच वर्षी ज्यावेळेस प्रशासकीय बदल्यांचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस साबळे मॅडमची तक्रार आली, तर ती तक्रार करताना पदाधिकाऱ्यांनी जरी तक्रार केली तरी ग्रामस्थांचा अनेक ग्रामस्थांचा एक तक्रारदाराचा फोन आला तरी 25 ग्रामस्थांचा फोन आला का मॅडमला हलवायचं नाही. त्यावेळेस साबळे मॅडमचं काम कळालं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी या विभागात भेट देत होतो एक दोन वेळा खूप पाऊस होता, परंतु त्यावेळेस देखील एक महिला ग्रामसेवक असून वेळेच्या आधी ग्रामपंचायत मध्ये हजर असलेली ही महिला तिच्या कामाचा जेवढा गौरव करावा तेवढा करू. आता मागच्या महिन्यात ज्यावेळेस इथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यावेळेस देखील आम्ही आलो. त्याच्यानंतर जो सर्वे सांगितलेला मॅडमने 2 दिवसात सर्वे करून पाठवला आणि आपले जे आता डचा सर्वे पुनर्सर्वे चालू आहे. डॉक्टर साहेब थोडी इथं परिस्थिती वेगळी आहे. जरी तुम्ही तुमच्या सर्वेत असलं का ज्या व्यक्तीकडे मोबाईल आहे कामात कसूर केला तर हे ग्रामस्थ पण त्याला सोडत नाही. जरा इतिहास तुम्ही माहिती करून घ्या, इथला इतिहास वेगळा आहे. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि साबळे मॅडमला त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
नहर टाइम्सचे जुन्नर प्रतिनिधी प्रशांत धोत्रे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. प्रशांत धोत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हा परिषद सदस्य अंकुश आंबले तसेच गावातील इतर सर्व पदाधिकारी व तरुण मंडळींनी एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात. प्रशांत धोत्रे यांना विघ्नहर टाइम्स परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, जुन्नर. सर्व उपस्थित मित्र परिवार, मग त्यामध्ये यांच्या उपस्थिती लागते ते पुणे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अंकुश आंबले साहेब, त्याचप्रमाणे ऐनवाडी गावच्या सरपंच ताई सौभाग्यवती भीमाबाई खंडांगळे, त्याचप्रमाणे रणरागिणी सौभाग्यवती गौरीताई सदाकाळ, त्याचप्रमाणे श्री धनुभाऊ काळे, आदरणीय पदाजीराव शिंगाळे, आदरणीय अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले, खरं तर ज्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली ते माझे नेते सन्माननीय अंकुश शेटजी आंबले साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ऐनेवाडी गावच्या प्रथम नागरिक भीमाबाई खंडागळे, मडगावच्या सामाजिक कार्यकर्त्या गौरीताई सदाकाळ, त्याचबरोबर धनुभाऊ काळे, महेशजी घोलप, अशोक अप्पा शिंगोटे, विपुलजी काळे, संतोषजी मेंगाळ, मावेश ऐनवे, अभी घोलप, अनिल तळपे, भीमाजी जाधव, चंद्र पारधी, संतोष खंडागळे, नयन डोंगरे, मयूर मुंडे, माझे चिरंजीव प्रथमेश शिंगाडे, डुमरे पाटील, राजेंद्रजी डुमरे आणि आता नंतर आलेले सर्व मित्र परिवार. खर तर आज या ठिकाणी एक आगळा वेगळा कार्यक्रमाच्या निमित्तानं खर तर आपण सगळे जमलेलो आहोत. तो म्हटला म्हणजे कि आज या स्वप्नील भाऊ आयवन ऐनवे ऐनवे ऐनवेवाडीचे सरपंच, त्याचबरोबर विघ्नहर टाइमचे पत्रकार प्रशांतजी धोत्रे या दोन व्यक्तिमत्वांचा आज खरं तर या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवस. खरं तर अतिशय ह्या दोन व्यक्तिमत्वांच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं म्हणजे अतिशय सुस्वभावी असणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व, समाज उपयोगी समाजामध्ये कार्यरत असणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वांचा वाढदिवस खरं तर तुम्ही आम्ही आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी केक कापून खरं तर आपण साजरा करत आहोत. हॅलो, एक वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा क्षण, मित्र परिवारांच्या आलेल्या शुभेच्छांचा वर्षाव, अशा प्रकारे हा वाढदिवस खरं तर एक आगळा वेगळा दिवस खरं तर वर्षातून एकदा येत असतो आणि स्वप्नील भाऊंचा आणि प्रशांतींचा तो दिवस आज खरं तर आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी वाढदिवस पार पडतोय. निश्चितपणानं खरं तर स्वप्नील भाऊ उपसरपंच डेप्युटी झाल्यापासून पहिलाच वाढदिवस म्हणावा लागेल आणि प्रशांतजी देखील म्हटले आमचे की माझा वाढदिवस कधीच यापूर्वी साजरा केला नाही आणि पहिल्यांदाच आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. मग दोन्ही व्यक्तींचा वाढदिवस खरं तर आज आपल्याला सगळ्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी साजरा करायला मिळतोय. तो आनंद खरं तर आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी खरं तर मनामध्ये निश्चितपणानं या दोन्ही व्यक्तिमत्वांना खरं तर आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी शुभेच्छा देईन की आपण ज्या पद्धतीनं समाजाची सेवा करत आलात त्याच पद्धतीनं ही सेवा कायमस्वरूपी अखंड आपल्या हातून होत राहावी आणि आपलं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं खरं तर आनंददायी जावं आणि सर्वसामान्य गोरगरिबांची सेवा आपल्या हातून घडो, प्राणी मात्रांची सेवा आपल्या हातून घडो, अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वतीनं खरं तर मी या दोन्ही व्यक्तिमत्वांना शुभेच्छा देतो. आप जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000, अशा प्रकारच्या खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं आभाळभर आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.
पिंपळगाव चौगा दिंगोली जिल्हा परिषद गटातील दोन मान्यवर अशा व्यक्तीचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत. वाढदिवस जरी आपण वर्तूर गटामध्ये साजरा करत असलो तरी ही दोनही नेते मंडळी पिंपळगाव चौगा दिंगोली जिल्हा परिषद गटातील आहे. तसं जर पाहिलं तर आपल्याला वाढदिवस दिंगोली या ठिकाणी पक्ष कार्यालयात साजरा करायचा होता, परंतु बोधाजीराव शिंगाडे आणि संतोषभाऊ मेघाळ यांनी असा आग्रह धरला की आपण वर्तूरला वाढदिवस साजरा करूया. मी पण मनात असा विचार केला की त्यांची सर्व कार्यकर्ते किंवा मित्रमंडळी हे वर्तूरमध्ये राहणारी असल्यामुळं आपणच वर्तूरला जाऊन तिथल्या त्यांच्या मित्रांच्या समोर साक्षीनं आपण हा वाढदिवस साजरा करूया. ह्या कार्यक्रमासाठी ह्या ठिकाणी उपस्थित श्रीयुत सौभाग्यवती भीमाबाई खंडागळे ज्या आयनेवाडी गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे गौरीताई सदाकाळ ह्या आता जरी सरपंच नसल्या तरी सरपंच होण्याच्या दृष्टिकोनातून जी तयारी आवश्यक असते ती त्यांनी आतापासूनच सुरू केलेली आहे. आणि त्यांच्या गावामध्ये कार्यक्रम ज्यावेळेस साजरा होत असतो त्यावेळेस त्यांना 22 सरपंच असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर अशा गौरीताई सदाकाळ ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री धनुभाऊ काळे सामाजिक कार्यकर्ते बुधाजीराव शिंगाडे गोणक अशोक अप्पा शिंगोटे विपुल काळे संतोष मेघाळ भावी शाहिनोळे अभि गोणक अनिल तळपे भीमाजी जाधव चंद्र पार्टे संतोष खंडागळे नयन डोंगरे मयूर मुंडे प्रथमेश शिंगाडे हेमंत पाटील डोंगरे राजेंद्र डोंगरे आणि काही जी मान्यवर मंडळी थोडीशी उशिरा आलेली आहेत त्यांची नावं माझ्याकडे आले नाही असे सर्व राजू भनगडे आणि मित्रपरिवार उपस्थित सर्व आपण बंधूंनो या ठिकाणी दोघंही जे मान्यवर आहेत यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचं असं योगदान आहे. स्वप्नील भाऊ आयनवे त्याचप्रमाणे भीमाताई खंडागळे ज्या दिवसापासून आयनेवाडी गावच्या त्यांनी कार्यभार हातामध्ये घेतलेला आहे त्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आपल्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आणि बरीवाशी विकास कामं मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोलाचा असा वाटा राहिलेला आहे. स्वप्नील संतोष.